हां साहेब आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव प्रल्हाद तुकाराम हरमकार मुक्काम पिंपळडोळी तालुका पातूर जिल्हा अकोला बर आपण हे जे धन्वंतरी कंपनीचं आर पी एस शहत्तर ऑर्गॅनिक प्रोडू आहे तुमच्या हातामध्ये हे या कांदा पिकावर वापरलं नाही का हो बरं हा कोणता कांदा आहे खायचा आहे की जळगाव प्रशांत शेठचा गावरान कांदा आहे गावरण कांदा आहे पण बिजवायचा आहे बियाचा आहे की खायाचा आहे नाही नाही बियाचा आहे बियाचा कांदा आहे अच्छा बरं बरं तर बियाचा कांदा या पिकावर जे तुम्ही आर पी एस शास्त्र वापरला हे कसं कसं वापरलं याची सुरुवात आम्ही बीज प्रक्रिया केली बरं लागवण करताना लागवण करताना रोप प्रक्रिया करून लागवण केली हो हो बरं तर रोप प्रक्रियेमध्ये आर पी एस शास्त्र वापरलं आणखी काही वापरलं का याच्यामध्ये आणखी काही बीज प्रक्रियासाठी काही वापरलेलं नाही बरं माझ्याकडे भिजोरीज नावाचं पॅक उरलेलं होतं आपल्या धनवंतरीच धन्वंतरीच धन्वंतरी अच्छा तेवढं मी टाकून पाहिलं का बा नाही फरक माहित पडते का म्हणून असे <laughs> दोन्ही प्रोडक्ट मी त्याच्यात वापरले अच्छा म्हणजे याला रोप प्रक्रिया तुम्ही बिजोरीच धन्वंतरीचा आणि आरपीएस शहात्तर दोन्ही वापरलेला आहे लावगण करताना बर आणि वरतून फवारण्या आता कालच झाली फवारणी तुमच्या आरपीएस शहात्तर आणि मायकोरीज पावडरची अच्छा वरुण फवारणी मायकोरीच्या आणि आरपीएस शातरची कालच झाली बर म्हणजे हा सध्या जो रिझल्ट दिसून राहिला हा खऱ्या अर्थानं रोप प्रक्रियेचा बिजोरीचा आणि आरपीएसचा आहे हो। फवारणी तर कालच झाली म्हणतात याची रिझल्ट अजून यायचीच बाकी आहे बरं बरं तर तुम्हाला सर हे आरपीएस शातरमुळे आणि बीज बिजोरीच्यामुळे या कांदा पिकामध्ये काय काय बदल जाणवतात म्हणजे तुमच्या गावात कांदा पीक बरंच असेल ना भरपूर आहे शंभर एक्करच्या जवळजवळ कांदा पिक आहे असं शंभर एकर कांदा आहे तुमच्या गावमध्ये हो। जवळ जवळ पन्नास एक आम्ही कास्तकार का हो असे आहोत किंवा ते कंपनी बारा वर्षापासून आम्ही त्याच कंपनीचा कांदा असं असतो एकाच कंपनीचा चालेल सा। चालेल बरं तर मग आता बाकी इतर लोकांच्या पिकामध्ये कांद्याच्या पिकामध्ये आणि आपल्या बिजोरीच्या आणि आर पी एसच्या लावून पेरलेल्या कांद्यामध्ये काय काय फरक जाणवतो तुम्हाला फरक जाणवते म्हणजे तुमच्या जवळच फरक आहे एक एक दोन एकराचा पीस असा आहे की मी आर पी एस शहात्तर आणि बिजोरी बीच प्रक्रिया करून तो लावलेला आहे त्याच्यामध्ये मर एकही कांदा मर रोग म्हणून दिसत नाही अच्छा म्हणजे एक साइडला कांदा असा आहे हा की त्याच्यात साप नावाची पावडर वापरलेली आहे मी प्रक्रियेसाठी वेगळ्या कंपनीची नाही हो कंपनीची म्हणजे मार्केटमधून आणून हा 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 दुकानवरून दुकानवरून बरोबर साप कंपनीची जी पावडर आहे साप नावाची असं ती वापरलेली आहे तर त्याच्यात जवळजवळ बऱ्याच ठिकाणी मर असल्यासारखं मला आढळून आलं असं बरं चला ते पण पाहून घेऊ आपण म्हणजे आता